नागपुर जिले के उमरेड स्थित सच्चिदानंद पतसंस्था में हुए घोटाले के मामले में पुलिस भी अब हरकत में आ गई, जिसके चलते संचालकों पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। समय रहते मामले का संज्ञान ले लिया जाता तो आज पीड़ितों में वृद्धि नहीं होती। आपको बता दें कि ये आंकड़े अब करोड़ों रुपए तक चले गए हैं, जिसमें असंख्य उमरेड परिसर के लोग ठगे गए हैं। अब तक प्राप्त विश्वसनीय जानकारी के अनुसार इसमें सहकार निबंधक कार्यालय का कार्य भी गोलमाल रहा। बहरहाल पीड़ित द्वारा तंग होकर मामला उमरेड पुलिस स्टेशन में दर्ज किया गया, जिसमें उमरेड पुलिस ने धारा 420, 406 और 34 के तहत आरोपी संचालक राजेश देशमुख, उमेश दानी, गिरीश अग्निहोत्री, संजय गोटाफोड़े, तोषित रस्तोगी पर मामला दर्ज किया गया है। उमरेड पुलिस द्वारा सख्ती से जांच जारी है। सहायक निबंधक याच्यातर्फे केली होती, परंतु मला असं वाटते की सहायक निबंधक सुद्धा याच्यामध्ये काही कार्य करत नाही आणि यांच्यासुद्धा काही सहभाग असू शकते अशी माझी दाट शक्यता आहे। त्याच्यामुळं ह्या सहायक निबंधकांनी पाहिजे तशी कारवाई सजा संस्थेत आजपर्यंत केलेली नाही आणि म्हणून गरीब जनतेचे पैसे आजपर्यंत मिळाले नाही। आणि माझं म्हणणं असे आहे की गरीब जनतेचे पैसे जे आहेत रुग्णामध्ये त्यांनी पोलिसांना कळवून आपलं ठीक आहे। आता पोलिसांकडून तुमची काय मागणी आहे? त्या अटक करावी, त्यांना संचालक जे आहेत त्यांना अटक करावी आणि जो निबंधक जे आहेत उमेदचे यांच्यावरसुद्धा सक्त कार्य करण्यात यावी, जेणेकरून गरिबाचा पैसा मिळेल। पोलीस स्टेशन उमरेड येथे सच्चिदानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी सदर पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केली होती त्यांची बयाने नोंद करून त्यांनी जी गुंतवणूक केली त्याची पुरावे प्राप्त करण्याचं काम सुरू आहे। त्याचप्रमाणे सदर पतसंस्थेने ठेवीदाराकडून प्राप्त झालेली रक्कम कोणत्या बँकेमध्ये गुंतवणूक केलेली आहे, ते बँक खाते ऑपरेट करण्याचे अधिकार कोणाला आहे, याबाबत तपास सुरू असून तपास पूर्ण होता संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच्यात आता तुम्ही जो म्हणताय पण येणाऱ्या काळात असं काही आढळला तर संचालकावरती पण आपण कोणत्या प्रकारची कारवाई प्राधान्य द्या? संचालकावर कायदेशीर कारवाईमध्ये अटक करणे, त्याचप्रमाणे त्यांनी गुंतवणूकदाराची रक्कम जर अन्य ठिकाणी काही खरेदी केली असेल मालमत्ता तर ती जप्त करणे, याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। 24 तास के लिए राहुल गुप्ता उमरेड।